मंडळी ज्या अर्थाने आनंद गीते बोलतायत, निर्लज्जपणाने हसतायत, माझ्या वडिलांपेक्षा अधिक वय त्यांचं असेल, परंतु साहेब जर तिथं असतो तिथंच कान फोडले असते. कारण की माझं महाडचं संकट, माझ्या तलावरती आलेला प्रसंग, माझ्या पोलादपूरती आलेला प्रसंग, माझ्या महाड शहरावरती आलेला प्रसंग ज्या पुराणी थैमान घातला होता, पत्रकार विचारतायत आणि हा माणूस निर्लज्जपणाने हसतोय. म्हणून मी शेटला पण काल बोललो की तुम्ही तुमच्या भाषेत बोलले असते, परंतु मी त्या ठिकाणी असतो तर मी तिथंच उत्तर दिलं असतं. कारण आपल्याला आवडत नाही. लोक मृत्यू अशी झुंज देतात, अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आणि ज्यावेळेला सगळ्या गोष्टीचा प्रसंग झाला तर त्यावेळेला हसायला लागले आणि हसायला असं लागले की पायाच्या तळापासून ते डोक्याच्या मस्तकापर्यंत त्याला कोण गुदगुल्या करत होतं का काय. आणि मग अशा प्रकारची भाषा तुम्ही करताय, याच्यावर बोलण्याची हेच राहिली नाही, गरज नाही. गीते आणि गोगावलेची त्याची उंची पण नाही त्याच्याबरोबर बोलण्याची, त्याच्यावर मला कॉमेंट्स पण करायचे नाही. ते खरे सत्तेच्या मस्तीमध्ये राहिलेले आहेत, त्यांना सत्ता नसेल तर ते पाण्यावाचून मासा जसा असतो त्याप्रमाणे तडफडत असतात. त्याचा अनुभव पण 2-3 वर्ष त्यांनी घेतलेला आहे. या ठिकाणी रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र जयंत पाटील काय आहे ओळखतात आणि तटकरे कसे आहेत ते ओळखतात, त्याच्यावर मला बोलण्याची गरज नाही आहे. पण माझ्याकडे जोपर्यंत मी गोरगरिबांची बांधिलकी घेऊन काम करतो तोपर्यंत तमाम रायगडचे गोरगरीब माझ्याबरोबर आहेत आणि एक विश्वासार्हता माझ्या आयुष्यात मी निर्माण केलेली आहे ती तटकरेंनी केली काय बघा. आज ते आमचा छोटा पक्ष बसतात, 4 तारखेला काउंटिंग गेलं, त्यांची एकही सीट राष्ट्रवादीची आहे, डुप्लिकेट राष्ट्रवादीची आली नाही, काय करणार आहे हे माझा खरा सवाल आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.